नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी तहलका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत मित्रो आजचा जो आपला लेसन आहे तर यामध्ये आपण अशा व्यक्तीबद्दल माहिती बघतो आहे ज्यांचा जन्मदिवस हा श्रमप्रतिष्ठा दिवस म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो त्याचप्रमाणे त्यांना कर्मवीर ही पदवी जी आहे तर ती संत गाडगेबाबा महाराज यांनी दिली होती त्यांनी शैक्षणिक संस्थेमध्ये महत्त्वाचे बदल केलेत अनेक शैक्षणिक संस्था ज्या आहे तर देखील त्यांनी स्थापन केल्या आणि त्यांचा उद्देश जो होता तर तो म्हणजे कमव व शिका ठीक आहे त्याचबरोबर त्यांनी महत्त्वाची जी शैक्षणिक संस्था आहे महाराष्ट्रामधील रयत शिक्षण संस्था तर या रयत शिक्षण संस्थेची देखील स्थापना जी आहे तर ती त्यांनीच केली होती ठीक आहे त्याचबरोबर जर का एक बघितलं तर त्यांनी एक संकल्प जो आहे एकशे एक माध्यमिक शाळा ठीक आहे तर एकशे एक, एक माध्यमिक शाळा स्थापन करण्याचा संकल्प जो आहे तर तो त्यांनी घेतला होता आणि तो त्यांनी पूर्ण देखील केला आहे ठीक आहे तर ते व्यक्ती म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील तर या लेसनमध्ये आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती जी आहे तर ती बघतोय तर चला सुरू करूया आपण सुरुवातीला जे आहे तर त्यांचं परिचय जे आहे तर ते बघून घेऊ तर त्यांचा जन्म जो आहे तर तो बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशीमध्ये झाला आणि त्यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रामध्ये श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून साजरा केला जातो त्यांचे जन्मगाव कुंभोज तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर मृत्यू हा नऊ मे एकोणवीसशे एकोणसाठमध्ये झाला मृत्यूस्थळ पुणे जन्मगाव किंवा सॉरी मूळगाव जे होते तर ते म्हणजे ऐतवडे जिल्हा विजापूर हे कर्नाटकमधील एक गाव आहे त्यांचे मूळ अडनाव जे आहे तर ते देसाई होते संपूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील त्यांचे टोपण देखील होते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा ते म्हणजे अण्णा ठीक आहे त्यांच्या आईचे नाव गंगामाई आणि पत्नीचे नाव नाव लक्ष्मीबाई उर्फ आदाक्का ठीक आहे तर आता त्यांनी जी कार्य केली होती ठीक आहे तर त्यांनी कार्य जी केली तर त्या कार्यांबद्दल माहिती बघू तर त्यांचं माध्यमिक शिक्षण जे आहे तर ते राजाराम हायस्कूल कोल्हापूर या ठिकाणी झालेलं आहे तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या जैन वसतिगृहामध्ये ते राहत होते ठीक आहे त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण घेणारे जैन समाजातील ते पहिले विद्यार्थी होते एकोणवीसशे पाचमध्ये त्यांचे लग्न किंवा विवाह जे आहे तर ते लक्ष्मीबाई उर्फ अदक्का यांच्याशी झाले आणि यांच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अशी की त्यांच्या माहेरच्यांनी म्हणजे लक्ष्मीबाईंच्या माहेरच्यांनी त्यांना एकशे वीस तोळे सोन्याचे दागिने जे आहे तर ते दिले होते ठीक आहे आपल्या मुलीबरोबर तर रयत शिक्षण संस्थेसाठी हे सगळे दागिने जे आहे ज्यामध्ये मंगळसूत्र देखील येते ठीक आहे तर हे सर्व दागिने लक्ष्मीबाईंनी मोडले होते ठीक आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट होता त्यामुळे मी तुम्हाला सांगितला त्याचबरोबर एकोणवीसशे आठमध्ये मिस क्लार्क हॉस्टेलचे नामकरण सोहळा जो आहे तर तो होणार होता ठीक आहे तर तेव्हा काय झालं तेव्हा देखील एक इन्सिडन्स जो आहे तर तो घडला तो आपण बघूया तर मिस क्लार्क हॉस्टेलच्या नामकरण सोहळ्यास हजर असल्यामुळे जैन बोर्डिंगचे जे प्रमुख होते श्री लठ्ठे ठीक आहे तर यांनी आंघोळ करून येण्याची सक्ती जी आहे तर ती केली होती आणि तो आदेश कर्मवीर भाऊराव पाटलांनी पाळला नाही त्यामुळे त्यांना वसतिगृह जे आहे तर ते सोडावे लागले ठीक आहे आणि ही गोष्ट जी आहे शाहू महाराजांना लगेच कळाली आणि त्यांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी भाऊरावांना थेट राजवाड्यामध्ये आश्रय दिला होता त्यानंतर एकोणवीसशे दहामध्ये दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे तर ते दुधगाव या ठिकाणी जिल्हा सांगली ठीक आहे दुधगाव तर या ठिकाणी त्यांनी स्थापन केले या संस्थेमार्फत पेठ नरले येथे दुधगाव विद्यार्थी देखील सुरू केले होते ठीक आहे त्याचबरोबर दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ स्थापण्यास भाऊरावांना काही व्यक्तींनी सहकार्य देखील केले तर ते व्यक्ती कोणत्या तर यामध्ये माधवना मास्तर भाऊसाहेब कुदळे आणि नानासाहेब खेडेकर तर या व्यक्ती ज्या होत्या तर या तीन व्यक्तींनी त्यांना दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करण्यास मदत केली होती किंवा सहकार्य केले होते त्यानंतर एकोणवीसशे चौदामध्ये ते ओगलेवाडी येथे विक्री प्रतिनिधी म्हणून काम करत होते आता सर्वांना माहिती आहे आपण भूगोलमध्ये दे देखील शिकलो आहे की ओगलेवाडी हे कशासाठी फेमस आहे तर ओगलेवाडी हे जे होते तर ते कंदिलासाठी फेमस होते बरोबर आणि त्या ठिकाणी ओगले ग्लास वर्क ही महत्त्वाची फॅक्टरी जी आहे तर ती होती आणि त्याचे विक्री प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्य केले ठीक आहे त्याचबरोबर चौदा फेब्रुवारी एकोणवीसशे चौदामध्ये त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न जो आहे तर तो केला तर यामध्ये काय झालं होतं की कोल्हापुरामध्ये टाउन हॉलमध्ये बागेमध्ये किंग एडवर्डच्या व विक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासण्याची घटना जी आहे तर ती घडली होती या प्रकरणी वसतिगृह अधीक्षक जे होते श्री लट्टे यांच्यावर सरकारने संशय घेतला आणि त्यांच्या विरोधात भाऊराव पाटलांनी खोटी साक्षत द्यावी म्हणून भाऊराव पाटलांचा छळ जो आहे तर तो करण्यात आला बरोबर तर याच छळाला कंटाळून भाऊरावांनी कोरड्या विहिरीत उडी मारून तसेच तावदानाच्या काचा खोलून रॉकेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न जो आहे तर तो केला परंतु त्यामध्ये ते अयशस्वी ठरले आणि ही घटना जी आहे तर ही घटना भाऊराव पाटलांच्या आयुष्यामधील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरली ठीक आहे त्यानंतर ते पुन्हा एकोणवीसशे सोळामध्ये किर्लोस्करवाडी या ठिकाणी विक्री पत प्रतिनिधी म्हणून कार्य करत होते किर्लोस्कर ब्रदर्स आपल्याला माहिती आहे ठीक आहे त्यानंतर चार ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणवीसमध्ये सत्यशोधक परिषदेचे आयोजन जे आहे तर ते करण्यात आले होते तर ही सत्यशोधक परिषदेचे आयोजन जे आहे तर ते कराड तालुक्यातील काले या ठिकाणी करण्यात आले होते आणि याचे अध्यक्ष जे होते तर ते म्हणजे केशवराव बागडे ठीक आहे मी या ठिकाणी ज्या व्यक्तींचे नाव सांगतो आहे तर त्या व्यक्तींचे नाव तुम्ही व्यवस्थितपणे ऐका किंवा लिहून घ्या ठीक आहे तर याचे अध्यक्ष कोण होते ते म्हणजे केशवराव बागडे ठीक आहे तर हे या परिषदेचे अध्यक्ष होते आणि याच परिषदेमध्ये ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था जी आहे तर ती स्थापन करण्याचा किंवा स्थापन करण्याची घोषणा जी आहे तर ती केली होती आणि आपण बघू शकतो की रयत शिक्षण संस्था जी आहे तर विजयादशमीच्या मुहूर्तावर म्हणजे जो आपला दसरा असतो तर त्या मुहूर्तावर रयत शिक्षण संस्थेची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली आणि ही वसतिगृहयुक्त हो शाळा अशी संकल्पना जी आहे तर ती त्यांनी मांडली देखील होती तेव्हा त्या परिषदेमध्ये ठीक आहे तर या परिषदेचे सॉरी या संस्थेचे जे काही मुख्य कार्यालय होते तर ते यवतेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या धानिनीच्या बागेत सातारा या ठिकाणी साता होते या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे धानिनीची बाग धानिनीची बाग या ठिकाणी साताऱ्यातील धानिनीची बाग या ठिकाणी त्यांचे मुख्य कार्यालय होते ठीक आहे आणि ही जागा जी आहे तर ही साताराच्या संस्थानाकडून कर्मवीराच कर्मवीर पाटलांना किंवा त्यांच्या संस्थेला रयत शिक्षण संस्थेला मिळाली होती याचे बोधचिन्ह होते वटवृक्ष आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि यांचे जे ब्रीद वाक्य आहे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य तुम्हाला या ठिकाणी देखील दिसून येईल स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ठीक आहे आणि रयत शिक्षण संस्थेची मुख्य योजना जी होती तर ती म्हणजे कमवा व शिका ठीक आहे हे मुख्य त्यांची योजना होती ठीक आहे आणि आप आपल्याला माहितीच आहे की वृक्षाचे झाड किंवा वडाचे झाड आपण ज्याला म्हणतो तर ते त्यांचे बोधचिन्ह होते आणि या रयत शिक्षण संस्था जी आहे तर ती स्थापन करण्याची प्रेरणा जी आहे तर ती त्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्याकडून घेतली होती त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेची काही उद्दिष्टे देखील आहे जसं की मागासलेल्या लोकांत शिक्षणाची आवड निर्माण करणे ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणे गरिबांना मोफत निवासी शिक्षण देणे ठीक आहे त्याचप्रमाणे गावगावी जाऊन शिक्षणाचा प्रसार प्रचार करणे काटकसर उद्योगप्रियता शिस्त चारित्र्याच्या संस्कारांनी सम समताभाव जो आहे तर तो निर्माण करणे त्याचबरोबर त्यांनी काय केलं की काले या ठिकाणीच आ... आ, दा काले येथील जे दाजी पाटील होते त्याचप्रमाणे नारुका खोत आणि बाबूराव चौगले तर यांच्या मदतीने पहिले वसतीगृह जे आहे तर ते काले या ठिकाणी त्यांनी स्थापन केले होते ठीक आहे तर यानंतर काही महत्त्वाची गोष्ट जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये काय काय घडलं आपण ते देखील बघू तर एकोणवीसशे एकवीसमध्ये आपल्याला माहिती आहे एकोणवीसशे वीसमध्ये गांधीजींनी असहकार चळवळ जी आहे तर ती सुरू केली होती बरोबर आणि तेव्हाच त्यांनी जे खादीचा विचार जो आहे किंवा तत्त्वज्ञानाचा स्वीकार जो आहे तर तो आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी देखील केला होता ठीक आहे म्हणजे त्यांचे जे भाषण झाले होते गांधीजींचे मुंबई या ठिकाणी जे भाषण झाले होते तर त्यांना प्रभावित होऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी खादीच्या विचाराचा तसेच तत्त्वज्ञानाचा स्वीकार जो आहे तर तो केला होता त्यानंतर एकोणवीसशे एकवीसमध्ये त्यांनी तुकडीलाल सॉरी तुकडीपट्टी बिलास विरोध देखील दर्शवला तर मुंबई सरकारचे जे फडणीस होते सर चुनीलाल मेहता यांनी मांडलेले हे शेतीसंबंधीचे बिल होते जे म्हणजे तुकडेपट्टी बिल तर या बिलाला देखील त्यांनी विरोध जो आहे तर तो दर्शवला होता त्यानंतर एकोणवीसशे चोवीसमध्ये रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर जे आहे तर ते सातारा येथे करण्यात आले ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे चोवीसमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस व नेरले कारले बोर्डिंग हाऊस छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस व नेरले कारले बोर्डिंग हाऊस सुरू करण्यात आले त्याच त्यानंतर पंचवीस फेब्रुवारी एकोणवीसशे सत्तावीसमध्येच जे आपले छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस होते तर याचे नामकरण जे आहे तर ते महात्मा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यानंतर तीस मार्च एकोणवीसशे तीसमध्ये त्यांची पत्नी सौ लक्ष्मीबाई उर्फ आदाक्का यांचे निधन झाले त्यांनी जे आपले दागिने जे होते तर ते रयत शिक्षण संस्थेसाठी मोडीत काढले होते त्यानंतर एकोणवीसशे तेहत्तीसमध्ये एकोणीसशे तेहत्तीसमध्ये युनियन बोर्डिंगची स्थापना जी आहे तर ती केली आणि ही युनियन बोर्डिंग होती काय तर आपल्याला माहिती आहे की गांधी आणि आंबेडकर करार जो आहे तर तो पुण्यातील येरवाडा तुरुंगामध्ये झाला ज्याला येरवाडा करार पुणे करार असे देखील म्हणण्यात येते आणि याच कराराच्या स्मरणार्थ पुणे येथील मुलींसाठी युनियन बोर्डिंग हाऊसची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे पस्तीसमध्ये सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज जो आहे त्याचप्रमाणे महात्मा फुले अध्यापक विद्यालय हे देखील त्यांनी सातारा येथे प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केले होते हे खाजगी शिक्षण संस्थेमार्फत चालवले जाणारे राज्यातील पहिले ट्रेनिंग कॉलेज होते त्यानंतर एकोणवीसशे छत्तीसमध्ये रावबहादूर काळे प्रॅक्टिसिंग स्कूल जे आहे तर ते सातारा या ठिकाणी सुरू करण्यात आले तीन ऑक्टोबर एकोणीसशे अडतीसमध्ये प्राथमिक शिक्षण समितीची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली आणि याच समितीमार्फत यवतेश्वर जिल्हा सातारा येथे पहिली व्हॉलंटरी शाळा जी आहे तर ती देखील सुरू करण्यात आली ठीक आहे हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे प्राथमिक शिक्षण समितीच्या मार्फत यवतेश्वर कोणत्या ठिकाणी यवतेश्वर या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील हे ठिकाण आहे साताऱ्यातील विद्यार्थ्यांना माहितीच असेल तर त्या ठिकाणी पहिले व्हॉलंटरी शाळा जी आहे तर ती देखील त्या ठिकाणी सुरू करण्यात आली त्यानंतर तीन डिसेंबर एकोणवीसशे एकोणचाळीसमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड फ्री अँड रेसिडेन्शियल स्कूलची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली आणि याच्या पायाभरणीचा जो समारंभ होता तर त्याच त्या समारंभामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नातू प्रतापसिंग महाराज तसेच संत गाडगेबाबा हे देखील उपस्थित होते यानंतर आपण बघूया काही महत्त्वाचे पॉईंट्स अजून तर, तर त्यामध्ये एकोणवीसशे एको एक्केचाळीसमध्ये लक्ष्मीबाई पाटील ग्रंथालय त्यांनी सातारा या ठिकाणी सुरू केले एकोणवीसशे बेचाळीसमध्ये त्यांचे वडील पाय गोंडा पाटील यांचे निधन झाले होते पंधरा जून एकोणीसशे बेचाळीसमध्ये सातारा या ठिकाणी स्त्रियांसाठी जिजा माता अध्यापिका विद्यालय जे आहे तर ते सुरू करण्यात आले आणि स्वतंत्र प्राथमिक शिक्षिका प्रशिक्षण केंद्राची स्थापना देखील त्या ठिकाणी करण्यात आली होती पंधरा जून एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये अष्टे साताऱ्यातीलच हे गाव आहे अष्टे या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालय या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विजय सिंग वसतिगृह जे आहे तर ते देखील सुरू करण्यात आले एकोणवीसशे पन्नासमध्ये त्यांनी लंडन येथे देखील एक वसतिगृह जे आहे तर ते सुरू केले आणि त्याचे नाव महात्मा गांधी वसतिगृह असे ठेवले होते त्यानंतर एकोणवीसशे त्रेपन्न चोपन्नमध्ये त्यांनी जो संकल्प घेतला होता एकशे एक माध्यमिक शाळा पूर्ण करण्याचा ठीक आहे म्हणजे सुरू करण्याचा जो संकल्प होता तर तो त्यांनी एकोणवीसशे त्रेपन्न चोपन्नमध्येच कंप्लीट केला त्यानंतर एकोणवीसशे चोपन्नमध्ये सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज सैदापूर कराड कराड या तालुक्यातील सैदापूर या गावामध्ये सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज जे आहे तर ते स्थापन केले एकोणवीसशे पंचावन्नमध्ये आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनची शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी स्थापना करण्यात आली एकोणवीसशे सत्तावन्नमध्ये गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करण्याच्या हेतूने लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिक्षणोत्तेजक पतपेढी स्थापन करण्यात आली एकोणवीसशे सत्तावन्नमध्येच भाऊराव पाटील यांच्या कार्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाराजा जिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते व माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत चार लाख साठ हजार रुपयांची थैली देऊन त्यांचा सत्कार जो आहे तर तो करण्यात आला त्यानंतर वीस जानेवारी एकोणवीसशे एकोणसाठमध्ये त्यांना पद्मभूषण या महत्त्वाच्या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले ठीक आहे आणि त्यांच्या वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी नऊ मे एकोणवीसशे एकोणपन्नासमध्ये सॉरी एकोणसाठमध्ये हृदयविकाराने ससून रुग्णालय जे आहे पुण्यातील तर या ठिकाणी त्यांचे निधन झाले ठीक आहे त्यानंतर आपण काही महत्त्वाची त्यांना मिळालेल्या ज्या काही पदव्या होत्या तर त्या बघूया तर एकोणवीसशे एकोणसाठमध्ये डिलीट ही पदवी जी आहे तर ती पुणे विद्यापीठाने दिली त्यानंतर त्यांना एकोणवीसशे एकोणसाठमध्येच पद्मभूषण हा अवॉर्ड जो आहे तर तो भारत सरकारद्वारे जो दिला जातो तर तो देखील मिळाला आहे त्याचप्रमाणे त्यांना गुरु ही पदवी जी आहे तर ती पुणे विद्यापीठानेच दिली होती आणि कर्मवीर म्हणजेच किंग ऑफ ॲक्शन्स तर ही पदवी जी आहे तर ही त्यांनी त्यांना संत गाडगेबाबा यांनी दिली होती त्यानंतर त्यांच्याबद्दल काही महत्त्वाचे जे शब्द गौरव होते तर ते बघूया तर हरा महाजन त्यांना महाराष्ट्राचे बुकळटी वॉशिंग्टन असे म्हणतात यशवंतराव चव्हाण कर्मवीर केवळ एक व्यक्ती नव्हे तर ती एक संस्था होती असे देखील त्यांनी म्हटले संत गाडगेबाबा अण्णा म्हणजेच शिक्षण क्रांतीचे कर्मवीर आहेत अशा शब्दामध्ये त्यांचा उल्लेख जो आहे किंवा गौरव जो आहे तर तो त्यांनी केला होता आणि त्यांनीच कर्मवीर ही पदवी जी आहे तर ती आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलांना दिली होती विठ्ठलराव देशमुख यांनी गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणारा आधुनिक भगीरथ म्हणून त्यांचा गौरव केला आणि डॉक्टर तदा भोसले यांनी एकाच वेळी शिक्षणाला साध्य व साधन बनवणारी व्यक्ती म्हणून त्यांचा गौरव जो आहे तर तो करण्यात आला होता ठीक आहे तर ही संपूर्ण माहिती होती कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला खरंच याचा फायदा होत असेल तर मला कमेंट करून देखील सांगा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद